धार्मिक जे ऐक्य आहे ते कुठेतरी मोडताना दिसते, त्या संक्रमणातून जाते, दुही माजवली जाते अनेक ठिकाणी, परंतु ह्याला ह्या सर्व गोष्टींना अपवाद म्हणजे सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका किंवा कडेगाव ह्या गावामध्ये साधारणतः 130 वर्षापासून अभेद्य अशी ही परंपरा म्हणजेच मोहरमची मोहरममधल्या ताबूत भेटींची आपण सर्वजण पाहू शकता का, इथं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक इथं दरवर्षी येत असतात। तर ह्या मतदारसंघातील डॉक्टर विश्वजीत कदम हे आपणासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत, एकंदरीत काय भावना व्यक्त कराल तुम्ही? कडेगावचा मोहरम हा सण गेल्या हजारो वर्षांपासून या ठिकाणी एका वेगळ्या भावनेने साजरा केला जातो। मुळात या कडेगावच्या मोहरम सणाचा एक वैशिष्ट्य असं आहे की ते हिंदू आणि मुस्लिम समाजातले बांधव हे एकत्रितपणे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने येत असतात। आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे इथं जो ताबूत केले जातात ते प्रचंड उंच म्हणजे 100 आणि 150 फुटाचे ताबूत या ठिकाणी उभे केले जातात। त्याच्यामागे जवळजवळ 1.5 महिन्यापासून काम हिंदू मुस्लिम इतर सर्व समाजातली जाती धर्मातील तरुण मोठ्या ताकदीने जिद्दीने ते करत असतात। त्यामध्ये एक उत्साह असतो, त्यामध्ये एक भावना असते आणि इथल्या ताबूताचा मान हा हिंदू समाजालाही दिला जातो। अशा प्रकारचे हा सण या ताबूतांच्या भेटी पाहण्याकरता केवळ कडेगाव तालुक्यातले नव्हे सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रातनं मोठ्या संख्येने हजारोने लोक या ठिकाणी येतात आणि एक हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्याचं प्रतीक म्हणून आज या मोहरमकडे पाहिला जातो। आणि निश्चितच या मोहरम कडेगावच्या मोहरम सणाचा आम्हाला सर्वांनाच कौतुक आहे, अभिमान आहे आणि ही परंपरा यापुढे अशीच पुढे कालांतराने चालत राहील ह्यात मला कसलीही शंका वाटत नाही। मोहरमच्या धार्मिक ऐक्याबद्दल तुम्ही सांगितलं, परंतु परवा तुम्ही असं म्हणाला होता की ह्याला पर्यटनाचा दर्जा कसा देता येईल, तर त्याबद्दल तुमचे काय वाटतं? निश्चितपणे राज्य शासनाच्या मागे मी पाठपुरावा करत आहे की ह्याला एक महाराष्ट्र स्तरावरचा पर्यटनाचा दर्जा या ठिकाणी मोहरमच्या सणाला मिळावं। कारण आज आपण पाहतोय हजारो लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, लहान मुलं मोठ्या संख्येने उपस्थित, त्यांच्या दृष्टीने त्यांना येण्याजाण्याच्या दृष्टीने असेल या सणाकरता, इथं बसण्याकरता असेल, एक चांगली काहीतरी सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीने आम्ही येणाऱ्या दिवसात निश्चितपणे राज्य शासनाकडनं पाठपुरावा करून मी पावलं टाकेल। समाजात जी वाढती जी दुहीची बीजे आहे ती, तर ह्यापासून लोकांनी दूर राहावं यासाठी तुम्ही काय संदेश द्याल लोकांना? नाही, मला वाटतं मोहरमचा सणच किती महत्त्वाचा एक प्रतीक आहे की समाजामध्ये जे जाती जाती धर्माधर्मामध्ये थोडासा काही चुकीच्या समज गैरसमजामुळे पेच निर्माण होतात, एक तर ते पेच निर्माण होऊ नये ही परमेश्वराला या निमित्ताने मी प्रार्थना करेन। परंतु हे जे आहे जे प्रतीक आहे की हिंदू मुस्लिमची मुलं आज इतर समजाती धर्मातली मुलं एकत्र येऊन एक महिना 1.5 महिना जे काम करतात हा सर्वातला यातला विशेष भाग आहे, तो त्यांनी करावा अशी माझी या ठिकाणी यातला संदेश चांगला घ्यावा अशी माझी इच्छा आहे। धन्यवाद। तर हे होते आमदार डॉक्टर विश्वजीत कदम, विधान परिषदेचे आमदार पृथ्वीराज देशमुख हे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहे। तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत मोहरमबद्दल तुम्ही काय सांगाल? मोहरम हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे आणि जवळजवळ 150 वर्ष ही परंपरा चालत आलेली आहे। या सणामध्ये हिंदू आणि मुस्लिम अत्यंत जीवाभावानं हा सण साजरा करत असतात। ज्यावेळेला या गावामध्ये दिवाळी साजरी होते त्यावेळेला दिवाळीलासुद्धा मुस्लिम समाज बऱ्यापैकी दिवाळीच्या सणामध्ये सामील होत असतो आणि मुस्लिम समाजाच्या या मोहरमच्या सणामध्ये हिंदू समाज सामील झालेला असतो आणि देशानं इथलं कडेगावचं जे आहे हिंदू मुस्लिमांचं मोहरमचं प्रतीक याचं अनुकरण करावं अशा पद्धतीचं सण या कडेगावमध्ये केला जातो। मला दुसरा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की आता तुमचं सरकार सत्तेत आहे, तर इथल्या पर्यटन वाढीचं असेल किंवा इतर सोयी सुविधांबद्दल तुमच्या काही उपाययोजना भविष्याच्या दृष्टीने काय आहेत का? आत्ता राज्य सरकारनं परवा मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ 1 कोटी रुपये या गावासाठी विकासासाठी दिलेले आहेत आणि अजून आमचा जवळजवळ 10 कोटीचा विकास आराखडा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तयार केलेला आहे आणि 100% आम्हाला या 5 वर्षात तेवढ्या मोहरमच्या बाबतीतच मोहरम या ठिकाणी हा चौक आहे, या चौकाचं सुशोभीकरण करणं, बसण्याची व्यवस्था करणं, ह्या सगळ्या सुविधा आहेत। अंडरग्राऊंड लाईट आता ह्या तारा ज्या आहेत ह्या तारा प्रत्येक सणाला उतराव्या लागतात, तर अंडरग्राऊंड आता केबलिंग करायचं गावाचं, त्यामुळं तार कधी काढायला लागता कामा नाही, लाईटचा घोटाळा होणार नाही, ज्यावेळा मोहरमचा सण असतो त्यावेळेला गावातली लाईट बंद असते, अशा पद्धतीचं सगळं नियोजन आम्ही केलेलं आहे।
तर हे होते आमदार पृथ्वीराज देशमुख। तर या मोहरममध्ये जसे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक लोक येत असतात, तसेच या आजूबाजूच्या मतदारसंघातील जे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतात। नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेले शरद लाड हे आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपस्थित आहे। तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की काय एकंदरीत तुम्ही भावना व्यक्त कराल? कडेगावमध्ये जो आज ताबूत भेटीचा कार्यक्रम जो आता आज बघितला तो अतिशय अभिमानास्पद आहे, कारण एवढ्या वर्षाची परंपरा आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक चांगलं प्रतीक म्हणून त्याच्याकडे बघता येईल। आज समाजात परिस्थिती बघितली की धर्माधर्मात त्रेड तयार झाले आणि अशा परिस्थितीत आपण याकडे एक वेगळ्या नजरेनं बघितलं पाहिजे आणि असेच कार्यक्रम आसपास व्हायला पाहिजे, जेणेकरून आपली धार्मिक तेढ कमी होऊन धर्माच्या ऐवजी माणूस म्हणून प्रत्येकाकडे बघायला शिकलं पाहिजे। असे जर कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी झाले तर निश्चितपणे समाजाला एक वेगळं वळण, एक चांगली विधायक दिशा नक्की तयार होण्यास मदत होईल। धार्मिक ऐक्याचं अधिष्ठानाबद्दल तुम्ही सांगितलं, तर मला तुम्हाला अजून एक महत्त्वाचं विचारायचं आहे की हा एवढा जगप्रसिद्ध असा मोहरम सण आहे आणि तो कडेगावमध्ये पार पडतो, तर शासन दरबारी ह्यासाठी म्हणजे जसं पर्यटनाचा दर्जा असेल किंवा इतर सोयीसुविधांबद्दल तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात का? शासनानं गडकोट किल्ले भाड्याने द्यायच्याऐवजी जर असे जर इव्हेंट जर प्रमोट केले, त्यांना बाहेरच्या जगावर नकाशावर आणलं, तर निश्चितपणे पर्यटन इथे बघायला येतील पर्यटक की नेमकं काय भानगड आहे, की हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक कसं काय, एवढा मोठा कार्यक्रम कसा घेण्यात येतो, हे जर असे छोटछोटे सण आहेत ते जर जगाच्या नकाशावर आणले तर निश्चितपणे पर्यटन वाढेल, इकडे यायचा योग जगाचा वाढेल आणि निश्चितपणे गडकोट किल्ल्याचं संवर्धन देखील वेगळा कार्यक्रम हातात घेण्यात येईल। भाड्याने देण्याऐवजी त्यांच्याकडे लग्न समारंभ करण्याऐवजी त्यांचं पावित्र्य जपून निश्चितपणाने जगाच्या नकाशावर करण्यास सरकारनं मदत करायला पाहिजे। धन्यवाद।